विधायक गणेश नाइक ने अरौली के कोविड केयर सेंटर का किया दौरा, मेडिकल और चिकित्सा सुविधाओं का लिया जायजा। अरौली के भाजपा विधायक गणेश नाइक ने आज अरौली सेक्टर 16 के लेवा पाटीदार समाज हाल में मनपा द्वारा स्थापित 200 बेड के कोविड केयर सेंटर का दौरा किया और यहां चिकित्सा सुविधाओं का जायजा लिया। लोक नेता गणेश नाइक का अरौली विधानसभा क्षेत्र में कोरोना उपचार के इंतजामों को लेकर यह पहला दौरा था। अपनी प्रतिक्रिया देते हुए विधायक गणेश नाइक ने कहा कि प्राथमिक तौर पर यह कोविड केयर सेंटर सुविधाओं के लिहाज से संतोषजनक है, लेकिन यहाँ चिकित्सा इंतजाम किस तरह किए जाते हैं उसे दोबारा देखने के लिए फिर दौरा करेंगे। उन्होंने अरौली में बढ़ते कोरोना संक्रमण के लिए सोशल डिस्टेंसिंग के उल्लंघन को जिम्मेदार बताया और नवीबई के दूसरे इलाकों में बने कोविड केयर सेंटरों में भी भेंट देने का भरोसा दिलाया। अरौली विभाग मध्ये कोविडच्या प्रादुर्भावानंतर पहिल्यांदा मी आलो। वाशी विभागात भेट दिली होती, तुरुब्या एपीएमसीला दिली होती, महापालिकेच्या हेड ऑफिसला दर आठवड्याला जर मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने भेट देत असतो, परंतु आज अरौलीच्या जनतेला सुद्धा एक दिलासादायक वातावरण निर्माण होईल किंवा आम्ही काय एकाएकी पडलेलो नाही, एकाएकी कधी पडलेलेच नव्हते। कारण मी जे हेड ऑफिसला जी व्हिजिट करत होतो त्यामध्ये नवीबईतल्या 1 नंबर वॉर्डपासून 111 नंबर वॉर्डपर्यंतच्या सर्वच बाबीचा मी समावेश करत होतो आणि प्रामुख्याने माझ्याबरोबर येणारे सर्व माझे सहकारी हे दिघ्यापासून तर CBD पर्यंतच्या सर्वच वॉर्डमधले ज्याच्यामध्ये आपण प्रभाग म्हणतो त्या प्रभागामध्ये आता जे महापौर माजी महापौर सभागृह नेते स्टँडिंग कमिटी चेअरमॅन जबाबदार नगरसेवक आणि जबाबदार कार्यकर्ते या सर्वांच्या साक्षीनं जनतेच्या असलेल्या एकूण हाल अपेष्टा त्याच्यावर मात करण्याकरता प्रशासकीय यंत्रणेला प्रोत्साहित करण्याकरता आम्ही येते। साधारणपणे आता 10-12 दिवसात देशामध्ये 1 लाख लोक दररोज कोरोनाचे बाधित होतील अशा प्रकारचा अंदाज आहे आणि मी म्हणजे मला दुःखानं म्हणावं असं वाटतं, एकूणच लोकसंख्या आणि लोकांची एकूणच संपूर्ण डिस्टन्स न ठेवण्याची भूमिका थोडासा काही लोकांचा एकूण निग्लिजन्स ज्याला आपण बेपरवा वृत्ती याच्यामुळे जगामध्ये भारत 1 नंबर झाला ताश्री वाटणार नाही, म्हणजे हे दुःखदायी बाब असं सांगताना मला आनंद वाटत नाही, परंतु जे सत्य समोर दिसते ते नाकारण्यात अर्थ नाही। खरं म्हणजे अरौली भागामध्ये भविष्यकाळामध्ये जर अशी परिस्थिती उद्भवली तर त्या ठिकाणी असं सेंटर असावं अशी प्रकारची मागणी आपणच केली होती, म्हणजे मीच केली होती आणि त्याचाच भाग म्हणून हे सेंटर उभं राहिलेलं आहे। ज्या पद्धतीनं माहिती दिली त्या पद्धतीनं या ठिकाणी ज्यांना बाधा न झालेल्या लोकांची तपासणी करून त्यांना साधारणपणे असं काहीतरी म्हणजे अलर्ट एका वयाच्या
कालखंडानंतर ज्यांना प्रादुर्भाव होऊ शकतो अशा लोकांची सोय ते करण्याचं प्रशासनाने ठरवलेलं आहे आणि आता तरी ते हा कार्यक्रम स्तुत्य असं मी म्हणतो। बता दें कि भाजपा नेता गणेश नाईक जब से लॉकडाउन चालू है तब से लेकर आज तक लगातार जन चिकित्सा सुविधाओं का लेखा जोखा ले रहे हैं। मनपा आयुक्त से मिलकर आम जनों के लिए बेहतर कोरोना उपचार उपलब्ध कराने में जुटे हैं। कोविड केयर सेंटर में भेंट के दौरान गणेश नाईक के साथ महापौर जयवंत सुतार, पूर्व महापौर सुधाकर सोनावने, पूर्व सांसद संजीव नाईक, अनंत सुतार, जब्बार खान समेत तमाम बड़े पदाधिकारी भी मौजूद थे। ब्यूरो रिपोर्ट, टीवी ऑन इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।